नमस्कार मित्रांनो, मी दत्ता सूर्यवंशी, सूर्यदेव स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तरी आज आपण पाहणार आहोत व्यस्त संख्या. तर व्यस्त संख्या म्हणजे काय, तर व्यस्त संख्या म्हणजे काय हे पाहत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबा एखादं उदाहरण किंवा एखादं समीकरण आहे, तर त्या समीकरणामध्ये बरोबरचं चिन्ह असतं, म्हणजेच उत्तर काढायचं असतं किंवा एखादं समीकरण दिलेलं असतं. म्हणजेच या ठिकाणी बरोबरची इकडली संख्या, समीकरणाची संख्या बरोबर चिन्हाच्या नंतर गेल्यानंतर त्यात काय बदल होतो किंवा त्याचं रूपांतर कशात होतं किंवा त्याच्या चिन्हात काही बदल होतो का, त्याच्यामध्ये काही वेगळी संख्या निर्माण होते का, हे सर्व होण्याच्या क्रियेलाच व्यस्त करणे किंवा व्यस्त संख्या म्हणतात. म्हणजे व्यस्त म्हणजे असं नाही की ते कुठंतरी व्यस्त आहे किंवा आलटा पालटून. आता याचा व्यस्त म्हणजेच अर्थ असा आहे की एखादी संख्या आलटून पालटून घेणे म्हणजे व्यस्त करणे. तर या ठिकाणी व्यस्त दोन प्रकारचे होतात, नंबर एक गुणाकार व्यस्त, नंबर दोन बेरीज व्यस्त. तर सर्वप्रथम आपण पाहू गुणाकार व्यस्त म्हणजे काय. गुणाकार व्यस्त म्हणजे पाहत असताना गुणाकार व्यस्तमध्ये अंशातील संख्या ह्या छेदात जातात आणि छेदातील संख्या ह्या अंशामध्ये येतात. आणि या ठिकाणी पाहू उदाहरण, आता 16 - 16 = 20 याचं गुणाकार व्यस्त काय होईल, अंशातलं छेदात येईल आणि छेदातलं अंशामध्ये जाईल. परंतु इथं एक ठिकाण, इथं एक लक्षात ठेवायचं की बाबा वजा आहे म्हणजेच मायनस आहे, तर ती संख्या एखाद्या वेळेस मायनस आहे आणि तिचं गुणाकार व्यस्त करायला आपल्याला सांगितलेलं आहे. अशा वेळेस त्या गुणाकार व्यस्त करत असताना त्याचं चिन्ह अजिबात बदलत नाही. आलं का लक्षात, चिन्ह गुणाकार व्यस्तमध्ये अजिबात बदलत नाही, परंतु अंशातली संख्या ही छेदात जाते आणि छेदातली संख्या ही अंशात येते, यालाच गुणाकार व्यस्त म्हणतात. म्हणजेच ज्या संख्येचा, ज्या दोन संख्याचा गुणाकार हा एक आहे, आलं का लक्षात, ज्या दोन संख्यांचा गुणाकार हा एक आहे त्यांनाच परस्परांच्या व्यस्त, गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. आलं का लक्षात, गुणाकार व्यस्त म्हणजे काय, ज्या संख्यांचा गुणाकार हा एक आहे त्यांनाच त्या परस्परांच्या व्यस्त संख्या असतात. ठीक आहे, या ठिकाणी चिन्हाला चिन्ह जशाच तसं 16 - 20 = 16 आलं लक्षात. आता यांचा जर गुणाकार केला, -16 - 20 आणि 20 - 16 जर गुणाकार केला तर गुणाकार काय येतो, 1 येतो. अशा संख्यांनाच त्या परस्परांच्या गुणाकार संख्या असे म्हणतात. आलं लक्षात, करून दाखवतो तुम्हाला. त्याचा गुणाकार जर केला, त्याचा गुणाकार किती येईल बाबा, तर याचा गुणाकार हा एकच येईल. 20 - 20 = 16 - 16 = 16 म्हणजे इथे काय येईल, याचं उत्तर आहे एकच येईल. आलं का लक्षात, गुणाकार व्यस्त म्हणजे काय. तर या ठिकाणी बघू 10 - 14 आहे, 14 - 10 या ठिकाणी मायनस, मायनसला मायनस, 18 - 19 ठीक आहे. आता दुसरं एक लक्षात घ्यायचं, तर गुणाकार व्यस्त करत असताना शून्याचा गुणाकार व्यस्त काय म्हणलं, तर गुणाकार व्यस्त शून्याचा होत नाही, म्हणजे शून्याचा गुणाकार व्यस्त होत नाही. आलं का लक्षात, शून्याचा गुणाकार व्यस्त कधीच होत नाही. आता या ठिकाणी 6 गुणाकार व्यस्त म्हटलं, तर या ठिकाणी छेदात काय नसते म्हणजे 1 असत, 1 - 6. आलं लक्षात, गुणाकार व्यस्त म्हणजे अंशातली संख्या छेदात, छेदातली संख्या अंशात, चिन्ह मात्र तेच राहतं, चिन्हात काहीच बदल होत नाही गुणाकार व्यस्त मध्ये. तर यानंतर आपण पाहू बेरीज व्यस्त. आता बेरीज, हा गुणाकार व्यस्त मध्ये आणखीन एक लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे की बाबा गुणाकार व्यस्त करत असताना संख्या अंशातल्या या छेदात जातात, छेदातल्या संख्या या अंशात येतात, चिन्हात काहीच बदल होत नाही, मात्र त्या संख्यांचा घातांक किंवा घात जो असतो आणि त्याला जे चिन्ह असतं त्यामध्ये मात्र बदल होत असतो. ठीक आहे, म्हणजेच लक्षात घ्या थोडक्यात की बाबा गुणाकार व्यस्त करत असताना संख्याच्या घातांकाच्या चिन्हामध्ये बदल होतो. आलं का लक्षात, म्हणजे तसं बघा 10 - 10 खाली काय आहे म्हणजे काय आहे, 1 आहे, म्हणजे काय झालं 1 - 10 त्याचं काय होईल, त्याला -6 लागेल, म्हणजे घातांकाच्या चिन्हात बदल होतो. गुणाकार व्यस्त मध्ये घातांकाच्या चिन्हामध्ये बदल होतोच. 1 - 20 - 12 - 16 + 13
माइनस 20 छेद 14 चा माइनस दुसरा प्लस 4 छेद 14 आलं लक्षात. गुणाकार व्यवस्थित घातांकामध्ये काय होतं, गुणाकार व्यवस्थित करताना घातांकाच्या चिन्हात बदल होत असतो. आता बेरीज व्यवस्थित पाहतो, बेरीज व्यवस्थित पाहत असताना नेमकं बेरीज व्यवस्थित म्हणजे काय बाबा, ज्या संख्यांची बेरीज ही शून्य आहे त्या एकमेकांच्या बेरीज व्यवस्थित संख्या असतात. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजेच काय बाबा, ज्या दोन संख्या आहेत त्यांची बेरीज शून्य येते त्यांनाच त्या परस्परांच्या बेरीज व्यस्त संख्या म्हणतात. तर बेरीज व्यस्तमध्ये काय होतं आहे, बेरीज व्यस्तमध्ये फक्त चिन्ह बदलत आहे, संख्येत काहीच फरक पडत नाही. अंशातील संख्या अंशात राहते, छेदातील संख्या छेदात राहते, त्यांच्या संख्येत कुठंच खालीवरी होत नाही, फक्त चिन्हांमध्ये बदल होत असतो. या ठिकाणी मला बेरीज व्यस्तमध्ये काहीच होत नाही. समजा 10 आहे, 10 ची बेरीज व्यस्त काय म्हटलं तर मायनस 10 म्हणजेच वजा 10. समजा 20 छेद 10 आहे बरोबर, आता 20 छेद 10 ची बेरीज व्यस्त म्हटलं तर काय होईल, 20 ला 20 छेद 10 फक्त बेरीज व्यस्त मध्ये फक्त चिन्हाचा बदल होतो, दुसरा कसला बदल होत नाही. आता काही एक 2-3 उदाहरणे आहेत, शाब्दिक उदाहरणे आहेत, ती सोडून घेऊ जेणेकरून आपल्याला आणखीन जास्त समजायला मदत होईल. आता यामध्ये पहिलं उदाहरण आहे, पहिल्या उदाहरणात म्हटलंय 12:9 मध्ये 9:12 म्हणजेच -9:12 ची गुणाकार व्यस्त संख्या मिसळल्यास उत्तर काय येईल. तर या ठिकाणी आपण सर्व मांडणी करून घेऊ. मांडणी करत असताना 12:9 मध्ये म्हटलं की बेरीज -9:12 ची गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त मध्ये काय असतं, छेदातले अंश, अंशातलं छेदात, चिन्ह मात्र जसं असत 12:9. त्याचं रूपांतर काय होईल, आता समीकरण तयार झालेलं आहे, आपल्याला आता सोडून घ्यायचे. त्याचं 12:9 ला 12:9 चिन्ह बदल होतं, अधिक वजा याचं नवीन चरण करून कोणतं निर्माण होतं, वजा भागीचं निर्माण होतं 12:9. तर आता छेद समान आहे, 12 वजा 12 बरोबर 0:9. आलं लक्षात कसं सोडवाय. आता यानंतर दुसरं उदाहरण पाहू, 9:7 मधून -7:9 ची बेरीज संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल म्हणते. त्या ठिकाणी बघा, बेरीज येईल 9:7 आहे, मधून म्हणलं की वजा बाकी, सांख्यिक तांत्रिक शब्द आहे, मधून म्हणलं की वजा बाकी, आणि बेरीज म्हटल्यानंतर कशा कसं राहते, फक्त एक चिन्ह मात्र बेरीज घेते. आलं लक्षात, आणि वजा बेरीज बेरीज म्हणून वजा बेरीज म्हणा, हे समीकरण तर तयार झालेलंच आहे. आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतील. आता 9:7 मधून -7:9 ची बेरीज व्यस्त म्हणते, चिन्ह समान करून घेण्यासाठी कोणती पद्धत वापरू आपण, तिरकस गुणाकार करू का तिरकस गुणाकार करून टाकू, या दोघांचा गुणाकार 9 7 63 9 9 81 7 7 49 11 तर 9 गेले, 2 राहिले, 7 2 4 गेले, 3 राहिले 63. आलं लक्षात. आता ठीक आहे, आता आपण पुढचं पाहू, -5 मध्ये -6 ची बेरीज संख्या मिसळल्यास उत्तर काय म्हणते. त्याची सर्वप्रथम मांडणी करून घे, -5 मध्ये -6 ची बेरीज व्यस्त म्हणजे काय येणार आहे, +6 येणार आहे, ही संख्या मिसळल्यास उत्तर काय येईल. या ठिकाणी +1 चं उत्तर येईल. आलं का लक्षात कसं 1 चं उत्तर येईल. तर या ठिकाणी अशाप्रमाणे आपण अपूर्णांकाचे काय पाहिलो, वेद एक म्हणजे या ठिकाणी आपण व्यस्त संख्या पाहिलो. आता यापुढे आपण पाहू